हाय फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत वरीचे तांदूळ म्हणजे वरीचा भात कसा बनवायचा। यासाठी आपण वरीचा तांदूळ घेतला आहे साधारण 1.5 कप, तूप साधारण आपण 2 चमचे वापरणार आहोत, दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, 2 चमचे जिरं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या असे छोटे काप केलेले। आता आपण एका पॅन किंवा कढईमध्ये तूप गरम करून घेणार आहोत। दोन चमचे तूप टाकलंय साधारण। त्यात जिरं टाकलं, जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचे काप केलेले ते टाकायचे। मध्यम आचेवर आपल्याला हे तांदूळ शिजवायचे। आता यात हे भगरीचे तांदूळ टाकले। आणि छान परतायचे। एक 2-3 मिनटं परतल्यावर त्यात आपण आता साधारण 4 वाट्या पाणी टाकणार आहोत। जेवढी भगरचे तांदूळ घेतले त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आणि मग थोडा अंदाज घेऊन बघायचं, जसं भात शिजवतो तसंच शिजवायचं आपण। आता ह्याला उकळी येऊ द्यायची। गॅस मोठा करून उकळी येऊ द्यायची ह्याला। आता ह्यात आपण साधारण 2 चमचे दाण्याचा कूट टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि शिजेपर्यंत याला उकळू द्यायचं। आता हा आपला भगरीचा भात तयार झालाय। यामध्ये जेवढं पाणी टाकाल तेवढा तो फुगत आणि शिजत राहील, त्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा, ॲडजस्ट करा की किती तुम्हाला शिजवायचं आहे। आता हे वाढायचं, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि दाण्याची आमटी आणि बटाट्याच्या भाजी किंवा रताळ्याचे काप, त्याचीही रेसिपी मी अपलोड केली आहे, तुम्ही नक्की बघा। त्याच्याबरोबर हे मस्त उपवासाच्या दिवशी मेजवानी करायची। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।